पत्नी सर अहिल्या प्रॉब्लेम क्रिएट करते निवडणुकीत दादा ऐवजी तिला उभं करावं. काय मी नकोश झाली आहे सगळ्यात. असं का म्हणतेस तू? आधी नको नको म्हणत होतात पण नंतर घालून आलातच ना शर्ट पॅन्ट. अरे माझ्या सफरचंद्या तुला तर चवन चवन खातो. जाओ बघाव त्या माला वरडत असताना तर तुम्ही काय करताय? आत्ता जेवण झालं ना लगेच काय सफरचंद खाताय? जेवणाचा सफरचंदाचा काय संबंध आहे? सफरचंद लई बेस्ट फळ असते, माझं आवडीचं आहे ते. कॉफी खाल्लं तरी चालते, कळ का नाही? हे सफरचंद्या, हे बोपजाला सांग, आपली दोस्ती किती जुनी आहे ती. अहो मी काहीतरी महत्वाची बातमी सांगायला आले तुम्हाला, तुम्ही काय सफरचंदाबद्दल बोलताय? पुढची 24 वर्ष एक बी वाईट बातमी मला सांगायची नाही. बोल काय ते. मग आता ही शेवटची वाईट बातमी ऐका आणि त्याच्या पुढे 24 वर्ष मोजायला सुरुवात करा. आहेच का वाईट बातमी? बोला आता काय करणार? वाईट बातमी ऐकायची सवयच आहे कानाला. बोल काय ते. तुमच्या कानांना झाली असेल सवय पण मी आत्ता जे काय ऐकून आली ना हादरे बसलेत कानाला माझ्या. मी वाकणीस दादांना आणि आईल्या वहिनींना बोलताना ऐकलंय. आईल्या वहिनींना निवडणुकीचं तिकीट देणार आहेत ते. काय खरं बोलते का? मी कशाला खोटं बोलू? माझ्या कानाने ऐकून आले तुमच्या नाकावर टिचून आईल्या ताई निवडणुकीचं तिकीट मिळवणार आहेत. काय काय वाकणीस काय बोलत होता वहिनीना? असं सांगत होता का दादाची सीट तुम्हाला देणार म्हणून? नाही हो, ते कशाला स्वतःहून म्हणते. याच माग लागले होते त्यांच्या. आणि दादांच्या जागेवर नाही हा दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणावर देणार आहेत म्हणे. ठिकाणावर नाही ग, मतदारसंघ म्हणतात त्याला. हा बरोबर, दुसऱ्या मतदारसंघात उभं करणार आहेत म्हणे त्यांना. वा आईला देवी, फार मोठी चाल खेळात तुम्ही माझ्या बरोबर. आपण बरं असं पुढे जाऊ देऊ त्यांना. या बघा तुम्ही काय बी करा, तिकीट मिळवा. आईला ताईंना तिकीट मिळू शकतं तर तुम्हाला का नाही मिळणार? मी बी तिकीट मिळवणार. आता जा तू पक्षाच्या ऑफिसमध्ये आणि घेऊन येतो तिकीट. दादाला गोत्यात आणू अशी त्याची लई गुपित मला माहिती आहेत. यो जॅकपॉट मला लागणारच. दिवस रात्र वण वण भटकत होते मी माझ्या बाबांना सोडवण्यासाठी. मग माझं तोंड बंद करायला कायद्याच्याच रक्षकांनी माझ्यावर बलात्कार केला. नंदिनी काय काय झालं? पुन्हा स्वप्न पाहिलं का? शांत व्हा तुम्ही, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. बोला चेले साहेब. परशु शेठ काय काम काढलत? नाही आम्ही लाख कामं काढू, ती गुरुदेवांनी केली पाहिजेत ना. आमच्या अखत्यारीमध्ये बसणारी असते तर नक्कीच करू. बोला. तुम्ही म्हण आईला देवीनं निवडणुकीचं तिकीट द्यायला निघालंय, बातमी खरी का खोटी? परशु शेठ आता खरं खोटं करत बसणार असाल तर माझ्याकडे वेळ नाही आहे, मला माफ करा. वेळ नाही, आईला देवीनं तिकीट द्यायची घाई झाली वाटते. तुमच्या बोलण्यावरूनच असं दिसतंय की तुम्हालाच कसली तरी घाई झाली. बोला ना. बोला. या निवडणुकीमध्ये परशुराम किल्लेदारला एक तिकीट मिळालं पाहिजे. तुम्हाला तिकीट पाहिजे? नरसिंहदादानंतर निवडणूक लढवण्याचा अधिकार फक्त या घराण्यामध्ये परशुराम किल्लेदारलाच आहे. परशु शेठ निवडणुकीचं तिकीट म्हणजे काय सिनेमाचं तिकीट नाही आहे.
100 रुपये काढले आणि तिकीट घेतलं. तुम्ही आईलेलं एक तिकीट देताय, ते काय सिनेमाचं आहे का तमाशाच्या बारीचं तिकीट आहे? तिकीट वाटत सुटलंय ते. हे बघा परशू शेठ, आईल्या वहिनींना अजूनही तिकीट दिलेलं नाहीये. साहेबांशी बोलून कळवतो असं त्यांना फक्त आश्वासन दिले. तुमच्या बाबतीतही तसं करायचं असेल तर करूया आपण, मी बोलतो साहेबांशी. नाही नाही, आम्हाला ठाऊक आहे तुमचं साहेबांशी बोलणं काय असं. ते साहेबांशी बोलणार आणि साहेबांनी तुम्ही मिळून माझ्या आणि आईल्याच्या हातावर तुरी ठेवणार. हे काही नाही, मला तिकीट मिळालं पाहिजे म्हणजे पाहिजे बरं का. कशाला उगस हट्ट करताय परशुषे, कशाला तुमचा माझा दोघांचाही वेळ वाया घालवताय. गमतीत घेऊ नका, मला जर निवडणुकीत तिकीट मिळालं नाही तर तुमच्या आणि दादाची सगळी गुपित फोडायला वेळ लागणार नाही. एक मिनिट हा परशू शेठ, एक महत्वाचा फोन करायचा आहे, तेवढं झालं की आपण बोलूया. हॅलो, कोण शेलार का? हां नमस्कार, वाकनीस बोलतोय. काय नाही नाही, मोरासकर साहेबांना निरोप द्यायचा होता, त्यांना म्हणावं मी अर्ध्या तासात पोहोचतो तिकडे. काय नाही, एक महत्वाचं काम आत्ताच निघालं आहे, नाही भेटल्यानं बोलू. हां अच्छा, बोला परशू शेठ, काही काम होतं ना तुमचं? बकन्या माझ्यावरच गेम उलटवतो रे, गोष्ट लक्षात ठेव. ते हिंदीमध्ये एक म्हण आहे ना, हर कुत्ते का दिनात आहे, माझं बी येईल. मोराजकरची भीती दाखवतोय रे तू. हॅलो नरसिंहा, कसा आहेस रे बाळा? बरं आहे मी. अरे तुझी खूप आठवण येत होती म्हणून केला फोन. कालही आपलं नीट बोलणं झालं नाही. तब्येत बरी आहे ना रे तुझी? बरी आहे. घरी कसे आहेत सगळे? सगळे ठीक आहेत, तुझी वाट पाहत आहेत. आता तू एक दिवस सुद्धा नजरेसमोरून हलू नयेस असं वाटतंय बघ. रमावतीला बरं वाटतंय ना तुला? हो वाटतंय. आणि जानकी कशी आहे? काळजी घेते की नाही स्वतःची? घेते. तिला सांग माझा फोन आला होता म्हणून. सांगेन. बरं आता तू लवकर बरा हो आणि इथे ये, आम्ही सगळे जण तुझी वाट पाहतोय. येईन. मग ठेव फोन. हो काळजी घे. हो बरं झालं, वांग्याची भाजी करते. भरल्या वांग्याची भाजी यांना भयंकर आवडते. जानकी आल्यापासून पाहते, जावई बापू काही पहिल्यासारखी आनंदी दिसत नाहीत आणि त्यांची तब्येत बी बरी नाही. काय झालंय ग? तिकडून आल्यापासून असेच वागताय ते. तिकडे त्यांनी खूप पाहिलंय, सोसलंय, अजूनही आठवत आहे त्या सगळ्यांना. म्हणून तर इकडे घेऊन आले ना. जरा हवा पाळत झाला ना की बरं वाटेल त्यांना. बरं झालं. आता जेवण झालं ना का जरा तुम्ही मोकळ्या हवेत फिरायला जा, म्हणजे त्यांच्या जीवालाही जरा बरं वाटेल. डॉक्टरांनी पण हेच सांगितलंय, आराम केला की होतील बरे. आता त्याची गरज तुला बी आहे. किती दिवस झाले तुझी नुसती धाव पळत चालली. आधी जावई बापूंना सोडवण्यासाठी धावपळ केलीस, आता त्यांना बरं वाटावं म्हणून तुझी धावपळ चालू आहे. आता यांना जेव्हा बरं वाटेल ना तेव्हाच मला शांतता मिळेल.
अगं आता तू एका जीवाची नाही आहेस बाई, त्या दुसऱ्या जीवाची बी काळजी घ्यायला पाहिजे ना तुला. अगं काय झालं ग? अगं काय झालं? अगं चक्कर बिक्कर आली की काय तुला? नाही, मला होतं असं मध्ये मध्ये. मी ठीक आहे. अगं काही नाही, काय जरा जाऊन आराम कर. हे बघ, हे समजा झालं ना कमी येते. जा. अगं मला काही नाही झालं. यांना बाहेर सुद्धा घेऊन जायचं आहे ना. मी ठीक आहे, नको काळजी करू. आलंच. पांडुरंगा. हो हो, मी पोचतोच आहे. मिस्टर राणा, मी पोचतो, लवकरच पोचतो. हो बाय. पांडू, हे पांडू, मला उशीर होतोय. वामन दादा, हे घ्या. तू का आलीस? तुला मी पूर्वीही सांगितलंय, दर वेळेला पांडूला हाक मारली की तू येत जाऊ नकोस. तसं नाही वामन दादा, नाश्ता पांडू दादाच लावत होते. तुम्हाला उशीर झालाय ना म्हणून मी आले पुढे ताटली घेऊन. सुगंधा, तुला दर वेळेला वेगळं सांगायला हवंय का? तू या घरातली कुठलीही कामं करू नकोस. आणि माझी तर नकोच नको. मला परत सांगायला लावू नकोस. वामनदाताओ, असं न खाता जाऊ नका. चूक झाली माझी, माफ करा मला. मी हे परत घेऊन जाते, पांडू दादाला आणून द्यायला सांगते. मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, मला काहीही नको आहे. काय चालले? काय झालं सुगंध? खाली ठेव, खाली ठेव. आणि कोणाची माफी मागायची काय बी गरज नाही. नोकर नाहीस तू कोणाची. वामन्या बायको बरं का ती माझी? हा, तिला कुठली बी कामं सांगायची नाहीत, घर काम. नोकर नाही तुझी ती. हे आवाज खाली करायचा. बायको आहे माझी ती, घरातली सून आहे ती. घरकाम करते ना, हे तुमच्यावर उपकार समजायचे तिनं केलेले. बस ग, बस. मी येतो कुठं? बस खाली बस म्हणायचं. बस तुला बी ना समजत नाही. लांब कसले? मी काय नवरा आहे ना तुझा? मग जवळ ये, जरा अजून जवळ ये. बस 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 बस. पांड्या. जी परशु दादा. आलास का? लक्षात ठेवायचं, उद्यापासून ही तुझ्या बरोबर घरातले काम करणार नाही. मालकी नाही ती सोनबाई किल्लेदारांची. सकाळपारीला आमच्या खोलीवर मॅडमला बेड टी आणि नाश्ता आला पाहिजे. अरे पांड्या. जी जी परशु दादा कसं बोलते घाबरून. आणि जर का तुला कोणी नोकरांनी सारखं वागवलं तर मग मी है आणि त्यो है. कळलं का? नाश्ता कर. पण हा ते खा म्हणलं की नाही? खा म्हणलं खायचं. ये काय? अरे किल्लेदारांची सून आहेस तू, हातानं खातात रे. म्हातारी कसं खाते? काट्या चमच्यानं म्हातारी झाली तरी का? चमच्याने घे. काट्या चमचा हवा असेल ढेकळ फोडायला ते तो पण घे. का का का? घाबरत घाबरत नाही, चोरी नाही करत आपण, कोणाच्या बापाचं खात नाही. कळलं की नाही? असं निवांत बसायचं. बस बघू, निवांत बस. आणि घे बघू एक एक चमचा. घे भरू का मी? नको. बघते जळते तिकडे लाकूड. घाबरायचं नाही. ये घाबरते काय? तिकडे ना, तिकडे आमराई आहे. शाळा सुटल्यानंतर मी आणि गणे कायम तिकडे जायचो. कैऱ्या पाडायचो, आंबे पाडायचो. आणि त्याच्यानंतर गणे आहे ना, तिकडे त्याच्या मित्रांबरोबर विटी दांडू खेळायचा. माझा धपाटा पाठीत बसेपर्यंत तिकडेच खेळत राहायचा. आणि तिकडे चला.
हे जे झाड आहे ना त्याच्यावरून गण्या एकदा पडला होता आणि तिकडे एक आवळ्याचं सुद्धा झाड होतं त्याच्यावरून मी पडले होते. दोन्ही गुडघे फुटले होते माझे. आणि हे बघा ते झाड दिसतंय. त्या झाडाखाली मी माझा पैशांचा डबा पुरून ठेवायचे. रोज पैसे साठवायचे. आई बाबांना बैलजोडी विकत घ्यायची होती ना. 50-50 पैसे सुद्धा साठवायचे मी. काय झालं? काय नाही जाणं की आपण आता घरी जाऊया. नाही चालवत तुम्हाला का? थोडस पुढे जाऊन येऊयात ना. नाही जानकी, काही करावंसं वाटत नाहीये मला. चल जाऊया. चला. अत्याबाई बोलावलत मला? हो. वाकणेस, मी काल म्हटलं तुम्हाला या राजकारणाच्या भानगडीत मला पडायचं नाहीये म्हणून. पण आता तोच विचार माझी पाठ सोडत नाहीये. अहिल्याशी बोललात तुम्ही? काय म्हणाली? हो बोललो. समजावून सांगितलं त्यांना. त्यांना म्हणालो तुम्हाला तिकीट मिळेल पण रमावतीमधनं नाही, दुसऱ्या एखाद्या मतदारसंघाचं देऊ. तयार आहे का ती? ऐकूनच घ्यायला तयार नव्हत्या. शेवटी एकदाचा तयार झाल्या आणि निवडणुकीपर्यंत कुठल्याही प्रकारचा गोंधळ करणार नाही असं आश्वासनही दिलं त्यांनी. तिच्या आश्वासनावर नका विश्वास ठेवू. पक्की राजकारणी आहे ती. अक्कल आहे पण ती चुकीच्या ठिकाणी वापरायची. तुम्ही नका काळजी करू आत्याबाई, मी सगळं व्यवस्थित हँडल करेल. खरं तर परशु शेठनं सुद्धा मला अशीच मागणी केली होती पण मी त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगितलं. त्यांना दुसरी भाषा समजत नाही ना. काय करायचं या दोघांचं? कधी सुधारणार हे? अत्याबाई, निवडणूक होईपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्री देतो मी तुम्हाला. बाकी साहेब लवकरात लवकर बरे होऊन परत यावे म्हणजे झालं. माझी तीच प्रार्थना आहे. एकदा नरसिंह आला सगळं काही सुरळीत होईल. हॅलो. हॅलो भाऊजी, मी अहिल्या बोलते. आता कशी आहे तुमची तब्येत? बरी आहे. तब्येतीची काळजी घेताय ना? नाही, इथे आम्ही सगळे खूप काळजीत आहोत म्हणून म्हटलं तुमची चौकशी करावी. आणि जानकी कशी आहे? ती पण बरी आहे. तीही काळजी घेते ना स्वतःची? कारण तिलाही काळजी घेण्याची गरज आहे. हो घेते ती काळजी. हॅलो, ठेवू का फोन? नाही नाही, म्हणजे मी कशासाठी फोन केला आहेस सांगून टाक. आता तुम्हीच बोलताय म्हणून विचारते. भाऊजी, तुमचा राजकारणात खरंच रस उरला नाहीये का? जर का तसंच असेल तर रमावतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे माझी. हा म्हणजे मी वाकणेसांशी आणि यांच्याशी तसं बोलले. वाकणेस मला म्हणाले की ते तुमच्याशी बोलतील आणि मला कळवतील. पण मग ते तुमच्याशी बोलतील, मग माझ्याशी बोलतील. त्यापेक्षा मी म्हटलं की मी डिरेक्टली तुम्हाला विचारते, चालेल का?
हॅलो काय झालं? कोणाचा फोन होता? अहिल्याचा. अहिल्या त्यांचा काय म्हणाले? त्या तिला रमावतीतून निवडणुकीसाठी उभं राहायचं. आणि तुम्ही काय ठरवलंय? जर ती उभी राहणार असेल तर चालेल मला, माझी काही हरकत नाहीये.